वेरी गुड मॉर्निंग. रात्रे व्लॉग एंड केलं दादा. रात्र आपण किती वाजता निघालो? हा, 11 वाजता व्लॉग एंड केला होता आणि आता सकाळच्या जवळपास 4:30-5 वाजले असतील. वी हॅव स्टार्टिंग नाव आणि आता डायरेक्ट आपण कोपर खैरणात बोलायला पण येणार झाले. कोपर खैरणीमधून व्लॉग स्टार्ट करतोय. आपण आलो 1 वाजता शांतीसाठी, मी आणि ऋषी दादा. आणि काल जो मी तुम्हाला स्कूटीवरती मुलगा दाखवला होता, म्हणजे हा रात्री, तो दादाचा मित्र होता, जो की माझा पण मित्र बनलेला. आणि बसमध्ये व्लॉग न करण्याचं रिझन म्हणजे झोप अशी आलेली. अभी आहे हे कोपर खैराने में, और हर बार की तरह जो व्यक्तिमत्व है हर बार लेट करना, यही हमारी जिंदगी का नारा है. वो व्यक्तिमत्व अभी भी नहीं आया और दादा कुठल्या म्हणजे ह्याच्यात मला घेऊन निघालाय त्यालाच माहिती. एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला आहे, कुठल्या गल्लीत घुसलोय काय माहिती, काय लाय लोकेशन पाठवलं आहे का देवानं पाठवलं कुठल्या. सो वी आर इन मुंबई राईट ना. स्ट्रेट येऊन पुढचं बघा काय होतंय, काय करतोय आणि काय आपला मोठा ब्लॉग नसणार आहे. हॅशटॅग डेली मुवमेंट्सचाच एक पार्ट. सो बघत राहा. एक गरम चाय की प्याली हो और आगे का डायलॉग नहीं बोल सकते. तर फायनली नेहमीप्रमाणे लेट लतीफ तारीफ बिरीफ काय होणार नाही उतरलेले ते बाबा मानापानाच्या गोष्टी असतात, तुला काय माहिती. जर बरोबर ठिकाणी उतरलं तर तुला यायला लागणार का पिक करायला. मग तर सकाळी सकाळी चहा मिळाला ही मोठी गोष्ट आहे आणि आलेला आहे पिंपल मस्त वेगळी. सो चाय वगैरे पिऊन खूप आहे बरं. हां, चहा वगैरे पिऊन आपण निघू इकडनं, घरी जाऊ आणि आराम करू. सकाळी सकाळी मुंबई के गलियों में इनके साथ इडली वडा आणि आम्ही इथे बसलो. इथं रोडच्या साईडला आहे का आणि हे चालू आहे, म्हटलं हे पण ट्राय करावं. वॉकला गेलेलो सकाळी 5 वॉकिंगचं काढलेस ना तेव्हा थोडी ना, तेव्हा मजा घेत होतो ना रे वॉक. बर, तर सकाळी 5 वॉकला गेलो आणि आता रिटर्न येतो जवळपास 7 झाले आणि आता नाश्ता झालाय. नाश्ता करून जाऊ घरी आणि फ्रेश होत झोपू आणि झोपू. झोपाळू प्राणी. अवर अवर नाही, वी आर रेडी अँड निकल चुके हे. कहा जाना है अभी? कुर्ला जाना है. निकल चुके और हर बार की तरह ये पसीना जो है छूट गया है और इसीलिए शर्ट द बटन खुला रखा है. पहले से आदत ही है खुला रखने की, फिर भी और ऐसे रेडी होके निकले है ऋषि दादा, जय और मैं. हम तीन लोग जा रहे हैं कुर्ला को और आज है ट्रेन का मेगा ब्लॉक. आज है संडे तो बस से जाना पड़ेगा. मेगा ब्लॉक है ना, बरोबर ना भाई? मला नाही समजलं तिकडचं. अरे मेगा ब्लॉक है. तर आता ऑप्शन वी डोंट हैव एनी अनदर ऑप्शन, सो हमको अभी बस से निकलना पड़ेगा. तो देखते जाइए आगे आगे होता है क्या. फोटोग्राफर एंड मॉडल. वी आर हियर एट कोपर खैराने बस स्टॉप. तर हे गिफ्ट घेतलंय दादा. उभा आहे जय, उभा आहे. काय बघतात काय माहिती, पण बस. गाइस वी आर इन बस नाउ. गर्मीचा त्रास होता त्यामुळे ए सी बसमधून प्रवास करायचं भाग्य आम्हाला लागलं. कशाचं भाग्य लागलं? ए सी बसमधून भाग्य लागलं. तर बरं वाटतंय जरा कसं कुर्ल्यापर्यंत जायचं आहे. सो ही बस जाणार आहे वाशीपर्यंत. वाशीमधून कुर्ल्याला दुसरी बस पकडायची आहे. इथं दादा बसला, इकडे गिफ्ट ठेवले. आता हे सगळे दाखवायचे आणि मस्त आहे रे ए सी बस. आणि ए सी ने नुसतं ब्लोअरच होता, त्रासाचा विषय सोडून दे. वा छान आहे, वातानुकूलित बस. मित्रांनो आणि याच्या मैत्रिणींनो, डेस्टिनेशनवर पोहोचलोय. डेस्टिनेशनवर पोहोचलोय पण येताना जरा सीन झाले दोन तीन. बेस्ट बसला माझं एक छोटंसं सांगणं आहे. सांगू का? माझा मेसेज पोचू बेस्ट बसपर्यंत.
स्त्रियांसाठी मिटवा. अरे काय करायलाय? अरे दादा कशाची प्रॅक्टिस? दादा आतापासून कशाची प्रॅक्टिस आहे? वा वा वा, नंतर कधी पुढे जाऊन त्रास नाही व्हायला पाहिजे. हुशार आहे की? तुला पण इंटरेस्ट वाटतोय जय? हे बघ दुसरं आलं. खेळव दादा खेळव. नाइस, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. अभी हम इधर पहुंच के नहीं गया, मतलब खाने का वेट कर रहे. वास्तु शांति का प्रोग्राम हो चुका है और ये बंदे को जो टैग किया था रील, रील मिला ही नहीं है अभी तक. रील स्टोरी स्टोरी यार स्टोरी. अरे 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 बोलो काय स्टोरी ओपन होईल का? गया खत्म. टाटा बाय बाय. तो मिलते हैं थोड़ी देर में. माझा नेट स्लो है. बरोबर है. ही स्टोरी आहे. एक दोन दादा कुठे आहे? दादा हे दाखवू ना काय. दादा हे दादा दादा ना जेऊ का? दादा जेऊ का? नक्की ना? 100% ना? हा फाइनली खाना वाना खा के, कोल्ड ड्रिंक वगैरह पी के, सब कुछ करा के निकल चुके हैं. सब खाया है, अभी निकले. अभी इधर से निकले, जस्ट इधर से निकले. इधर रिक्शा मिले, इधर बैठे. अभी निकल गए. अभी अभी जा रहे स्टेशन. कुठलं स्टेशन जा रही? तर असं काहीसं आहे. आणि आता इथून निघालोय आम्ही, कुर्ल्याला जाणार आहे. आणि तिकडून मग आम्ही सरळ जाणार आहे कोपरखैरणे. आणि कोपरखैरणे मधून आम्ही आणि सरळ मग आम्ही निघणार आहे. ओके, सो स्टेट युन ऑन फेसबुक ब्लॉग. इथपर्यंत तुम्ही बघितलं आहे आमची किरकिर किरकिर मचमच मचमच. तर इथून पुढे पण तुम्ही बघावं अशी माझी दाट इच्छा आहे. आणि हे पिच पिली पिली पिच रुंबा. बाय बाय. सो फायनली गाइस डन विथ द टुडे. आता वाजले जवळपास 6 आणि पुन्हा एकदा येऊन पोचलोय कोपर खैरणेमध्ये. मग आधीमध्ये काय शूट केलं नाही कारण एवढा खंडा आलेला ट्रेनमध्ये वगैरे. सो बेटर होतं की व्लॉग वेग काय नको. झोपलेलो अभी घर को जाना है. घर जाणार अरे तर कसं तरी आलेलो आपण लग्न होतं बरोबर. चलो घर पे जाते, फ्रेश होते, नहाते धोते और फिर व्लॉग एडिट करणे बैठ जाते. अभी चल रहे लास्ट भाई. अभी अरे नाही लगे. अरे हो त्यार थांबू. चल दादा चल. फ्रेंड्स फायनली टाइम टू से गुड बाय बॉम्बे. आणि आता सफर चालू झाली आहे वैभव ट्रॅव्हल्स सोबत, स्पॉन्सर्ड बाय स्वतः. आणि ही स्लीपर कोच आपण पकडली मस्त. ACBC आहे याच्यात. आणि आता म्हणजे काल पण आपण AC स्लीपरनेच आलो होतो, पण आज जरा कसं, आज जरा खतरनाक वाली बस पकडली. सो अभी निकल रे गाव के लिए. अभी ऐसे मरतुंगे जैसे मरे पड़ेंगे इधर गाड़ी में. सुबह सुबह उतरेंगे तासोड़े टोल नाके पे. सो आई होप आपको आज का ये व्लॉग पसंद आया होगा. आशा करता हूँ कि आपकी निराशा नहीं हुई हो और मेरे हिंदी को शत शत नमन. तो अभी या इसे हम पासला पड़ा है कि इसे काय झाले काय फालतूगिरी झाले. आणि ही इकडनं ये काय काय याला काय सीन म्हणतात. बरं चला ठीक आहे, बस झालं एवढं इनफ आहे. सो बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण काहीतरी भन्नाट करायचा ट्राय करू. उद्याचा दिवस तर जाईलच सगळा झोपण्यात बिपण्यात. आता पहिलं म्हणजे कालचा अगोदरचा व्लॉग एडिट करायचा तो करतो आणि मग बाकीचं करतो. कारण सगळी नुसती पोपटपंची झाली, व्लॉग काय एडिट करून झाला नाही, काय नाही काय सुद्धा नाही. आणि पहिलं टी शर्ट चेंज करतो आणि झोपून जातो.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हियर, आणि आय होप अजून एकदा तुम्ही करत असाल एन्जॉय.